नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील मी सहशिक्षिका श्रीमती सैस आज इयत्ता नववी वर्गाचा मराठी विषयाचा पाठ क्रमांक चार नात्यांची घट्टवीन याबद्दल आपल्याशी थोडक्यात चर्चा करणार आहे या पाठामध्ये आपण जे घटक अभ्यासणार आहोत घटक आहेत पाठाचं नाव पाठपरिचय पाठाचा आशय आणि चौथा घटक आहे शब्दार्थ पाठाचं नाव आहे पाठक्रमांक चार नात्यांची घट्टवीन लेखिका आहेत मीरा शिंदे त्यांची ओळख आपण करूया विविध नियतकालिकातून व मासिकातून कथा कवितांचं लेखन त्यांनी केलेलं आहे प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो एवढी नात्याची विण घट्ट असते प्रस्तुत पाठामध्ये लेखिकेने नात्यांचं वर्णन सहजतेने व परिणामकारकरीत्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रस्तुत पाठ हा आवाम दोन हजार दहा या मासिकातून घेतलेला आहे पाठाला आता आपण सुरुवात करूया जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबर किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लिहून येतो आता बघा सुरुवातीला लेखिका सांगताय नाळ नाळ म्हणजे काय ज्यावेळेस बाळ आईच्या पोटात वाढत असतं आणि ज्यावेळेस ते जन्माला येतं तेव्हा आई आणि बाळ यांना एका नलिकेला जोडलेलं असतं आणि त्यालाच आपण नाळ असं म्हणतो बघा माणूस ज्यावेळेस जन्माला येतो तो प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच एक नातं नावाची भलीमोठी माळ घेऊन जन्माला येत असतो म्हणजे जन्माला आल्यानंतर तो कुणाचा तरी नातू असतो कुणाचा तरी भाऊ किंवा बहीण असते किंवा मग कुणाचा तरी भाचा असतो म्हणजे अशा प्रकारे जन्माला आले आल्यास तो एक नातं घेऊन जन्माला आलेला असतो ज्यामुळे नाते नामक म्हणी एका मागोमाग एक ओवलेले असतात ज्याच्यामध्ये नातं त्याला जन्माला येतानाच त्याच्याबरोबर आलेलं असतं आणि त्यालाच लेखकांनी छान उपमा दिलेली आहे की नातं नामक मनी एकामागून एक ओवले गेलेले आहे अशा प्रकारची उपमा लेखकांनी दिलेली आहे हे जे मोती आहेत ते मग एक सुंदर गुंफत जातात हळूहळू हे नातं कसं होत जातं गुंफत जातं किंवा असं छान प्रकारे गुंफलं जातं आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत हो जाणारी ही नात्यांची विण प्रत्येकाभोवती गुंतली जाते मग ही जे नातं नावाची सुंदर विण आहे ती सर्वांभोवती नकळतपणे विणली जात असते आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने ती अधिकाधिक मजबूत होत जाणारी विण आपल्या गुंतली जाते नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते अगदी स्वकीय होऊन जाते तर कधी कधी परक्याप्रमाणे देखील वागते म्हणजे कधीकधी असं असतं की रक्ताचं नातं जरी नसलं मग ते मैत्री असो शेजारी असो असं जे नातं आहे ते कधीकधी रक्ताचं नसून देखील स्वकीय होऊन जातं म्हणजे प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्याशी ते जोडणारं नातं असतं आणि कधीकधी आपल्याला असाही अनुभव येतो की आपले जे रक्ताचे नाते आहेत ते आपल्यापासून परकीय होत जाताना आपल्याला दिसतात किंवा आपल्याशी ते परकेप्रमाणे वागताना आपल्याला दिसतात नाती जन्माबरोबर आलेली असो किंवा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद आपल्याला दिसतो मग हे जे नातं आहे ते आपल्या जन्माबरोबर आलेलं असो आपल्या सह सहवासातून असो कोणाच्या किंवा वातावरणामधून निर्माण झालेलं असो हे जे नातं आहे ते कधी कधी खूप स्वकीय होऊन जातं मग ते रक्ताचं नसलं तरी देखील आणि कधी कधी रक्ताचं असलं तरी ते आपल्याला परकीय भेदाभेद निर्माण करणारं ते नातं निर्माण होत असतं yeah. आता या चित्रात अतिशय सुंदर चित्र इथं कुटुंबाचं लेखकांनी दाखण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये वडील आपल्याला दिसत आहे आई दिसते आणि घरातील भावंड इथं आपल्याला दिसून येत आहे आता बघूयात काय सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे खरं तर माणूस जन्माला येतो तोचमुळे कुणाचा तरी मुलगा कुणाची तरी मुलगी कुणाचा तरी भाऊ कुणाची तरी बहीण कुणाचा तरी नातू म्हणूनच खरोखर माणूस ज्यावेळेस जन्माला येतो ना त्यावेळेस तो कोणत्या ना कोणतं तरी नातं घेऊनच ना जन्माला आलेला असतो नात्यांच्या विनीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे म्हणजे पहिलं नातं त्याचं इथं कुटुंबापासून निर्माण झालेलं असतं आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवीन अती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात आणि जसजसा तो व्यक्ती बाहेरच्या जगामध्ये प्रवा प्रवेश करतो किंवा त्याच्या जीवनामध्ये त्याला प्रवासात भेटणारी जी अनेक नवीन आती निर्माण होत असतात ती त्याच्या भावजीवनाला समृद्ध आणि सुंदर करून जाण्याचा प्रयत्न करतात रेशमाच्या धाग्यासारखी ही विण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायम आणि धारदार देखील असते मग ही जी विण असते हे जे नातं आपलं सुंदर होत जातं त्याला रेशमाच्या धागेची उपमा दिलेली ही विण एकाच वेळी नाजूकही असते म्हणजे अगदी क्षणाला ती तुटणारी देखील असते आणि कधी कधी भक्कम मैत्रीसारखं जे भक्कम नातं असतं ते सुद्धा मुलायम आणि धारधारसुद्धा बनत असतं अशी ही बहुरंगी विण अलगतपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाताना आपल्याला दिसते नात्यांच्या आठवणीने कधी आपल्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा जमतं तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात ती कायमचीच म्हणजे कधीकधी नात्यांच्या आठवणीने आपल्या डोळ्यामध्ये कधी अश्रूसुद्धा येतात तर कधीकधी त्या नात्यांच्या आठवणीने त्यांची नाती आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी जपलीसुद्धा जात असतात प्रत्येकाई आता त्यांनी छान साईचं उदाहरण दिलेलं आहे प्रत्येकाई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहतात आई आपली हा सगळ्यात पहिला गुरु आहे आणि माणसाच्या अखेरच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आई आहे तोपर्यंत ती त्याला प्रत्येक क्षणाला घडवतच राहते आणि चांगलंच देण्याचा प्रयत्न करते असं घडवत असताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालू असते म्हणजे कधीकधी ती त्याच्या भावजीवनाला कुंचल्याचे रंग छान रंग त्याच्या जीवनामध्ये भरत असते तर कधी वेळ आली तर छिन्नीचे कठोर घावसुद्धा ती त्याच्यावर घालत असते ज्याप्रमाणे एखाद्या दगडामधून एखादा शिल्पकार छिन्नीचे घाव घालून त्यातून सुंदर मूर्ती घडवण्याचा प्रयत्न करतो तसंच शिक्षक देखील मुलाला त्याच्या भावजीवनाला अगदी मातीच्या गोळ्यासारखं त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून एक सुंदर मू मूर्ती घडवण्याचा प्रयत्न ते करतात त्याचप्रकारे ही तिचं काम अगदी निरंतर चालू ठेवत असते आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी एक कायमच गूढ बनून राहत असते कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते तर कधी कणखर ढाल देखील असते म्हणजे आपल्या सुखान ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आई आई आपल्याला काय करत असते कठोर शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आणि कधीकधी आपल्याला उबदार शालसुद्धा असते म्हणजे काय तर आपल्या चुकांवर ती छान उबदार भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने ती आपल्याला समजवण्याचा प्रयत्नसुद्धा करते बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते या जग नावाच्या भग भवसागरात स्वतःचं माणूस पण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकालाच करावी लागते बरोबर आहे आईने आपल्याला या सुंदर जगामध्ये आणलेलं असतं आणि मग या रूपी जगामध्ये आपल्याला जगण्यासाठी काहीतरी करण्यासाठी तारेवरची प्रत्येक कसरत प्रत्येकालाच करावी लागते मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न देखील केला जातो आता आई तर आपल्याला घडवतच असते परंतु आईसारखंच आईपेक्षा कितीतरी जास्त आपले वडील आपल्याला आपलं जीवन खडतर जे जी जीवन आहे ते कमी खडतर व्हावं म्हणून खूप सारे प्रयत्न ते करत असतात आणि म्हणून त्याला कवीनं छान शब्दामध्ये सांगितलेलं आहे की बाप नावाचं वल्ल हातात धरून भाऊसागर पार करण्याचा प्रयत्नही इथं केला जात असतो त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू आपण बांधला गेला पाहिजे मग या संवादातूनच बापाचं बाप असणं ठळकपणे आपल्याला जाणवत राहतं आता खरोखर बापाचं इथं वर्णन लेखकांनी खूप छान शब्दामध्ये केलेलं आहे बापाचं महत्त्व आपल्याला आईपेक्षा कमी जाणवतं परंतु बाप आपल्याविषयीचं जे प्रेम आहे ते कधीच दाखवत नसतं मात्र आपल्याला प्रत्येक अडचणीच्या वेळेस जेव्हाही आपल्यावर मोठं संकट येतं त्यावेळी आपल्याला बापाचं महत्त्व दिसत असतं किंवा बाप त्यावेळी आपल्या पाठीमागे एक मोठा आधारस्तंभ म्हणून उभा राहत असतो आज आपण इतकाच पाठ इथं इत बघणार आहोत या पाठातील काही शब्दार्थ जे आलेले आहेत ते आपण बघूया विण विण म्हणजे कापड तयार करण्यासाठी केलेली उभ्या व आडव्या धाग्यांची जी रचना असते त्याला आपण विण असं म्हणतो त्यानंतर बघूया जवळीक जवळीक म्हणजे आपुलकी किंवा जवळी जवळीक साधनं असं सा त्याला आपण म्हणू शकतो त्यानंतरचा शब्द आहे भवसागर भवसागर म्हणजे हे संपूर्ण जग अवतीभवतीचं जे विश्व आहे त्याला आपण भवसागर असं म्हणू शकतो आता यानंतरच्या आपल्या पाचव्या तासाला आपण हाच पाठ म्हणजे पाठ क्रमांक चार नात्यांची घट्टवीन याचा जो राहिलेला भाग आहे तो अभ्यासूया धन्यवाद